पुन्हा एकदा जाऊयात राजभवनावर आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत. सुशांत, काय घडामोडी आहेत राजभवनावर? थोड्याच वेळामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होतो आहे. संदीप, आपण बघतोय थोड्याच वेळात मंत्रिमंडळ विस्तार होईल. मंत्री जे आहेत ते 18 शपथ घेतील आणि ही तयारी आहे राजभवनात. आपण पाहू शकतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत, ते त्यांच्या आमदारांशी बोलत आहेत. आपण बघतोय चंद्रकांत. आपण बघितलं सुशांत, एक सेकंदासाठी तुला थांबवतोय, कारण आपण बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजभवनाच्या परिसरामध्ये दाखल झाले आहेत. राजभवनामध्ये त्यांनी एंट्री घेतलेली आहे. थोड्याच वेळामध्ये ते आता ज्या दरबान हॉलमध्ये शपथविधी सोहळा होईल तिथं उपस्थित होतील. मुख्यमंत्र्यांचा सगळा ताफा हा राजभवनामध्ये गेलेला. आताच्या घडीची ही ताजी दृश्य आपण बघतोय सुशांत. नक्कीच आपण बघतोय संदीप, 11 वाजता बरोबर थोड्या वेळात मुख्यमंत्री अब्दुल सत्तार साहब 3 साल से शिवसेना में है, शिवसेना के मिनिस्टर थे. आपण बघितलं शहाजी पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. कोणीही नाराज नसल्याचं पुन्हा एकदा शहाजी पाटील म्हणतायत. शिंदे गटातले सगळेच आमदार म्हणतायत कोणी नाराज नाहीये, मात्र नाराजी ही काही लपून राहणार नाही. पुढच्या काही दिवसांमध्ये ती समोर सुद्धा येईल, कारण संजय शिरसाट असतील किंवा भरत गोगावले यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. अनेकांना मंत्रिपदाची आश्वासनं बंडखोरी करताना दिली गेली होती, मात्र ती आश्वासनं पूर्ण करता येत नाहीये, त्यामुळे अनेक जण नाराज आहेत. अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांचा सुद्धा पत्ता कट झाल्याचं बोललं जात होतं, मात्र त्यांची नाराजी बघता एकनाथ शिंदे आणि त्यांचा शेवटच्या टप्प्यामध्ये यादीमध्ये समावेश केलेला आहे. त्यामुळे स्वच्छ प्रतिमेचा वायदा केलेलं सरकार येईल अशा प्रकारचा वायदा केलेला होता एकनाथ शिंदे यांनी, त्यामुळे त्यांच्या वायद्याचं काय झालं असा एक प्रश्न उभा राहील. आणि विरोधक या मुद्द्यावरून सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या सरकारला टार्गेट करतील. आपण या दृश्यांमध्ये बघतोय सुधीर मुनगंटीवार आहेत, त्याचबरोबर विजयकुमार गावित आहेत, मंगलप्रभात लोढा आहेत. मंत्रिपदाची शपथ जे आमदार घेणार आहेत ते सगळे आपण बघितलं. संजय शिरसाट हे सह्याद्री अतिथीगृहामधून बाहेर आलेले आहेत. संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा सुरू होती. संजय शिरसाट काय प्रतिक्रिया देत? यामध्ये सुद्धा अनेक जणांचा समावेश होणार आहे, म्हणून आज नाराज होण्यासारखं काही नाही. जी पहिली प्रायोरिटी होती ती प्रायोरिटी आज दिलेली आहे आणि त्या प्रायोरिटीप्रमाणे काम आहे. आणि शिंदे साहेबांनी आत्ताच आमच्या सर्व आमदारांची एक बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये सर्वांना त्यांची भूमिका काय आहे ती समजून सांगितली. आमदारांची सुद्धा भूमिका त्यांनी समजून घेतली आणि भविष्यामध्ये आपल्याला भाजप सेना युतीचं काम कसं करायचं याबद्दलचं त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केलेले. म्हणून नाराजीचा कोणत्याही आमदाराचा कोणताही प्रश्न नाही. काल सुद्धा आम्हाला सर्वांना जो निरोप दिला होता तो 9:30 निरोप दिला होता. 9:30 निरोप दिल्यानंतर काही त्यांच्या काही राज्यपालाशी भेटीगाठी किंवा त्यांचा फोन हे सर चालू होतं आणि आता त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत नाही तर त्यांना 10:45 त्यांना जायचं होतं, तोपर्यंत सर्वांचं मत त्यांनी ऐकून घेतलं. काय मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलंय बैठकीमध्ये? मुख्यमंत्र्यांनी फक्त आता या वेळेला सांगितलंय की प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघामध्ये काम केलं पाहिजे, प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघामधल्या असलेल्या अडचणी या प्रायोरिटीने आम्हाला सांगितल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला मजबूतीने हे सरकार चालवता येईल. आणि कोणताही कुठेही जर तुम्हाला काही अडचण आली तर सरकार म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा आहे असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं. तुम्ही सकाळपासून नंदनवनला होतात, मुख्यमंत्र्यांची भेट घेतला, त्यानंतर या ठिकाणी तुमची बैठक झाली. काय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं? तुमची चर्चा होती, पाठीपर्यंत सुद्धा बैठक चालू होती आणि त्यानंतर सकाळी सुद्धा परत मंत्रिमंडळाचा जेव्हा विस्तार होतो त्या टायमाला अनेक गोष्टी बद्दल चर्चा होते आणि मी सुद्धा एक त्या घटक पक्षातला एक सदस्य असल्यामुळं मला सुद्धा शिंदे साहेब त्यांनी जवळ म्हणजे सर्वांची चौकशी केली, त्यात आमच्याशी सुद्धा काही चौकशा केल्यात आणि नंतर हे सर्व निर्णय झाले. आज कोणीही नाराज नाही. चला